राज्य निवडणूक आयोगाने पाच जुलैला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक बाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे मात्र ही अधिसूचना कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीची नसून फक्त मतदार यादीची कट ऑफ डेटची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची आहे अद्यापही मनपा व जिल्हा परिषद निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्टेम कायम आहे त्यामुळे न्यायालयाचे आदेश जारी होपर्यंत स्थानिक स्वायत्त संस्थेच्या निवडणुका घोषित होणार नाही मात्र आगामी निवडणुकांबाबत फक्त मतदार यादीची कट ऑफ डेटची सूचीची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केल्याचे स्पष्ट केले आहे विधानसभा निवडणूक मतदार यादीचे प्रभाग प्रभागनिहायम विभाजित करून मतदार यादी तयार केली जात आहे अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त उरविंदर पाल सिंग मदान यांनी सांगितले आहे